मॉर्निंग ग्लास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. साक्री तालुक्यातील कासारे छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण. मोकाट गुरांमुळे धुळेकरांना मनस्ताप. धुळ्यातील प्रभाग क्रमांक 16 येथे आनंदाचा शिधा वाटपाचा उपक्रम. धुळे जिल्ह्याचे नवे एसपी श्री बारकुंड यांचा यथोचित सत्कार. नेर येथे श्रीकांत कार्ले फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना बिस्किट पुस्तक पेनचे वाटप. दिवाळी सुरू होताच बाजारपेठांमध्ये गर्दी. आणि खान्देश तेली समाज मंडळातर्फे दीपोत्सव साजरा. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषाने साक्री तालुक्यातील कासारे गाव दणाणून गेले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण हा सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला. दरम्यान कासारे ग्रामपंचायतीच्या स्थापनेस 100 वर्ष पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे स्मारक उभारले आहे. गावाच्या मुख्य बाजारपेठेत महाराजांचा 15 फूट उंचीचा व पंचधातूचा अश्वारूढ पुतळा गावाचे वैभव आणखीनच खुलवणार आहे. छत्रपतींचे स्मारक उभारले जात असल्याने गावातील लहान मुलं, तरुण तरुणी, महिला, ज्येष्ठही मोठ्या संख्येने अनावरण सोहळ्यास उपस्थित होते. शिवस्मारक समितीने सांस्कृतिक कार्यक्रमांची अशी काही व्यवस्था केली होती की जेणेकरून शिवकालात आल्यासारखा भास होत होता. यावेळी खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाळ शिवाजीचा उत्कृष्ट पाळणा सादर केला. बाळ शिवाजीचा हा पाळणा ऐकून वात्सल्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. तेच विद्यार्थ्यांनी बालछत्रपतींनी छोट्या मावळ्यांसोबत रैतेश्वरच्या महादेवासमक्ष घेतलेली स्वराज्याची शपथ, अफजल खान वधाचा साकारलेला जिवंत देखावा यामुळे सारेच रोमांचित झाले. यामुळे कासारीत शिवशाही अवतरल्यासारखे वाटत होते. शिवाय पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर फेटे आणि माऊली माऊली या भक्तिगीतावर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने विठ्ठल भक्तीचा मेळा देखील फुलला. कासारे शिवस्मारक समितीने तरुणाईचा जल्लोष लक्षात घेत ढोल वादन, डीजे, लेझर शोचे आयोजन केले होते. अनेक वर्षांपासून कासारे ग्रामस्थांची भावना होती की गावातील मुख्य बाजारपेठेत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व्हावे. आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचे खरे श्रेय हे कासारे गावातील सर्व समाजाचे, प्रत्येक ग्रामस्थाचे आहे. तसेच कासारे गावातील भूमिपुत्र तथा नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी वास्तव्यास असलेले त्यांनीही योगदान दिले आहे. गावातील ज्येष्ठ माता भगिनींचा हातभार लागला. त्या सर्वांचे सरपंच विशाल देसले यांनी आभार मानलेत. देणगीतून सर्व कष्टकऱ्यांच्या देणगीतून हे स्मारक उभं राहिले आहे. म्हणून आजच्या दिवशी अतिशय नम्रपणे मी सांगेल, आज आपण या ठिकाणी कुठलाही राजकीय पेच न ठेवता या ठिकाणी आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, सर्व जाती धर्माचे लोक यांच्या हस्ते हे अनावरण कार्यक्रम होत आहे. धुळे शहरात दिवसेंदिवस मोकाट गुरांचा प्रश्न निर्माण होत असल्याने वाहनधारकांना रोजच अडथळा ठरत अपघातांना सामोरे जावे लागत आहे, ज्यामुळे मनपा प्रशासनाने मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांतर्फे केली जात आहे. धुळे शहरातील जुनी महानगरपालिका, नूतन महानगरपालिका, संतोषी माता मंदिर परिसर, साक्री रोड अशा ठिकाणी मोकाट जनावरांनी आपले ठाण मांडले असते, तर रोजच्या या प्रकारामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात काही वाहनधारकांना रात्री रस्त्यावरून जात असताना सदरचे मोकाट जनावरे दिसून येत नसल्याने वाहनधारक अपघातात सामोरे जाऊन जखमी होतात. या दिवसेंदिवस उद्भवत असलेल्या या समस्येसंदर्भात अनेक सामाजिक, राजकीय तसेच वाहनधारकांनी संबंधित मनपा प्रशासनाकडे तक्रारी अर्ज, निवेदने सादर केली आहेत. मात्र संबंधित प्रशासनातर्फे मोकाट जनावरांविषयी कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा
अन्यथा आम्हीच रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन छेडू असे वाहनधारकांमध्ये बोलले जात आहे. राज्यातील गोरगरीब जनतेला दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करून त्यांच्या दीपावलीच्या आनंदात भर टाकण्याचा शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाटप केला जात असलेला शिधा हा याचा लाभ गोरगरीब कुटुंबांच्या घरी आनंदाची पर्वणी घेऊन आला आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील प्रभाग क्रमांक 14 मधील राजवाडी नगर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 16 तर्फे सदर आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. याप्रसंगी शहर निरीक्षक पुरवठा अधिकारी दयानंद भांबरे, निरीक्षक चंद्रसिंग गिरासे, दुकान मालक चालक राजेंद्र अग्रवाल यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा उपक्रम पार पडला. याप्रसंगी लाभार्थ्यांनीही या मोहिमेचा उत्स्फूर्त लाभ घेतला. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे सदरची मोहीम राबविण्यात आल्यामुळे शासनाचे लाभार्थ्यांतर्फे आभार व्यक्त केले जात आहेत. जिल्हा पोलीस अधिकारी प्रवीण कुमार पाटील यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक म्हणून संजय बारकुंड यांची नियुक्ती झाली. त्यानिमित्त त्यांचा पोलीस विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. श्री बारकुंड यांनी 22 ऑक्टोबर शनिवार रोजी आपला पदभार स्वीकारला. जिल्हा पोलीस अधिकारी प्रवीण कुमार पाटील यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली होती. यावेळी श्री प्रवीण कुमार पाटील यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, पोलीस उप अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, शहराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, प्रमोद पाटील, मोतीराम निकम, धीरज महाजन, भूषण कोते, संदीप पाटील आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. धुळे तालुक्यातील नेर येथे श्रीकांत कार्ले फाउंडेशनतर्फे गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुस्तक, पेन तथा बिस्किट पुड्याचे वाटप करण्यात आले. श्रीकांत कार्ले फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे नेर ग्रामस्थांतर्फे कौतुक करण्यात येत आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या श्रीकांत कार्ले फाउंडेशन मार्फत गावागावात सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडून ग्रामस्थांना एक नवी दिशा दिली जाते. त्याचाच भाग म्हणून आज तालुक्यातील नेरगावात शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुस्तक, पेन तसेच बिस्किट पुड्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमानिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं चित्र पाहावयास मिळालं. या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी नेरगावाचे सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य डॉ सतीश बोडरे, भारतीय जनता पार्टीचे आदिवासी समाज तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धांत जैन, गणेश पाटील आदी उपस्थित होते. गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये वही व पेनाचं वाटप व बिस्किट वगैरे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. डॉक्टर सचिन भाऊ आणि इतर सचिन भाऊ, नंतर आपला सिद्धार्थ भाऊ सगळे उपस्थित होते. त्यावर दीपक भोगमोरे सर्व मित्रमंडळ उपस्थित होते. सर्वांचे मनपूर्वक आभार. दिवाळीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील बाजारपेठांमध्ये दिवसभर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. त्यात लोट गाड्यांसह दुकानांवर जास्त गर्दी दिसून आली. धुळे शहरात कोरोना काळानंतर 2 वर्षांनी दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी धूम दिसून आली. आज मंगळवार रोजी दिवसभर वस्तू खरेदीसाठी नागरिकांची एकच लगबग दिसून आली. दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंसह घराघरात गोडवा निर्माण करणाऱ्या खाद्यपदार्थांच्या वस्तू खरेदीसाठी दुकानांवर नागरिकांची एकच गर्दी दिसून आली आहे. त्यात ठिकठिकाणी लोकांची झुंबडही पाहावयास मिळाली. त्यामुळे शहरातील आग्रा रोडवर नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झाले होते. जागा जेथे मिळेल तिथे आपली वाहने लावत बाजारात खरेदी करत होते. त्यात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात थाटलेल्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने यंदाही दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील गुरु शिष्य स्मारक येथील संताजी जगनाडे महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादनही करण्यात आले. खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धुळे शहरातील राजवाडी बँकेजवळ असलेल्या गुरु शिष्य स्मारकामध्ये संताजी जगनाडे महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व दीपोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्मारकामध्ये दीपपूजा करून दीपोत्सव साजरा करून संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात आला.
यावेळी मंडळाचे सल्लागार श्री अनिल नाना अहिरराव, शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी, सचिव राकेश पुंडलिक चौधरी, संघटक श्यामरामदास चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. साक्री तालुक्यातील कासारे छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण. मोकाट गुरांमुळे धुळेकरांना मनस्ताप. धुळ्यातील प्रभाग क्रमांक 16 येथे आनंदाचा शिधा वाटपाचा उपक्रम. धुळे जिल्ह्याचे नवे एसपी श्री बारकुंड यांचा यथोचित सत्कार. नेर येथे श्रीकांत कार्ले फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना बिस्किट पुस्तक पेनचे वाटप. दिवाळी सुरू होताच बाजारपेठांमध्ये गर्दी. आणि खान्देश तेली समाज मंडळातर्फे दीपोत्सव साजरा. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.